नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एक नोव्हेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील पी एम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे सतरा मार्च रोजी या ठिकाणी ब्राऊन फील्ड पी मित्रा पार्क स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती या पार्ककरता केंद्राकडून दोनशे कोटी रुपये सहाय्य मिळणार असून या ठिकाणी चारशे दहा हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे यासाठी दहा कोटी भागभांडवल असलेली एस पी व्ही स्थापन करण्यात येत असून ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी शंभर टक्के मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या पावसाळ्यात अतिवृष्टीपुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल शेत जमिनीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने दोन हेक्टर मर्यादेत मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे बाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदा मान्सूनने ओढ दिल्याने तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी जलाचे संकट गंभीर बनले असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सामान्यांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे आधीच महागाईचा झळा सोचत असलेल्या सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल एकशे एक, एक पॉईंट पन्नास रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आजपासून म्हणजेच एक नोव्हेंबरपासून ही वाढ करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यापासून ते वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत तसेच मनसेपासून ते जनता दल रासप आणि माकपलाही बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे या बैठकीला मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होणार आहे उद्याच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचा लक्ष लागलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ज्या शेतकऱ्यांची खाती वेगवेगळ्या वेग पोर्टलशी लिंक नाहीत त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत असे सरकारकडून आधीच सांगण्यात आले आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात या अंतर्गत दर चार महिन्यांनी दोन रुपयांचा हप्ता दिला जातो काही अपात्र शेतकरीही शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे नुकतेच शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे त्यातच नैसर्गिक वातावरणाचाही फटका बसत आहे त्यामुळे ऊस पिकच अडचणीत आले असताना राज्यातील छत्तीस कारखान्यांनी तीनशे पंचेचाळीस कोटींची एफ आर पी अद्यापही अदा केलेली नाही यापैकी सतरा कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीतूनच ही देय रक्कम अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक नोव्हेंबरपासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्व विमाधारकांना वाय सी करणे अनिवार्य केले आहे याचा तुमच्या क्लेमवर परिणाम होईल तुम्ही नियमांचे पालन न केल्यास तुमचा क्लेम रद्द केला जाईल